मित्रांनो, काही क्रिया वीज अपघात थांबून नाही राहिले ही बातमी पहा. देऊळगाव राजा हॅलो बुलढाणा या न्यूजपेपरमधून विजेच्या धक्क्याने जीवितहानी वाढत आहे. वाणेगाव येथील एका 18 वर्षीय मुलाचा आज विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. शंकर विष्णू पवार असे मृतकाचे नाव आहे. शंकर विष्णू पवार आज दुपारी 12:30 वाजता शिल्ल्या चालण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याला विजेचा शॉक लागून धरणाच्या बाजूला ड्राईव्ह आहे यांच्या शेताजवळ तो मरण पावलं. म्हणजेच एकतर वायर तुंपलेली असेल किंवा एखाद्या खंबाविंबात करंटचा आला असेल. म्हणून ह्या दिवसात सगळ्या भावांना विनंती केली त्यांनी वीज नेटवर्कपासून भरपूर दूर राहावे, जवळ जाऊ नये, जनावरं दूर ठेवावे. थँक्यू. माझे रामदास खंडागर.